महाविकास आघाडीत पालघरच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही आहे. ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्यानं पालघरची जागा आपल्याला द्यावी अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीत मांडली. शरद पवार गटाकडून आमदार सुनील भुसारी यांची पालघर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारी म्हणून बैठकीत चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. खासदार संजय जाधव यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. संजय जाधव आता तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं संजय देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. त्यांच्या विरोधात महायुती पुन्हा खासदार भावना गवळींना उमेदवारी देते की नवा उमेदवार रिंगणात उतरवेल याकडे लक्ष लागलंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली मतदारसंघातून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. आता महायुती कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याकडे लक्ष लागलं. महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे नेते सुनील केदार, राजेंद्र मोळक तसंच महाविकास आघाडीचे इतरही नेते उपस्थित होते. काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडवळेंनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते तसंच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गेल्या 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर पंजाबचं चिन्ह पाहायला मिळणार असल्यानं ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. खासदार सुनील मेंढेंनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. मागील 5 वर्ष खासदार असताना केलेल्या कामावर विश्वास ठेवून भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली आहे. पुढेही आपण जनतेच्या हिताची कामं करणार असून 3.5 लाख मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या 1000 समर्थकांचं मिरवणुकीद्वारे ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनता आपल्याला मतरूपी आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन परतल्यानंतर त्यांचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.